सिद्धगड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात वसलेला एक निसर्ग संपन्न गड. भीमाशंकर अभयारण्यात येणारे अनेक जंगली औषधी वनस्पतींनी बहरलेले वन्य प्राण्यांच्या रहिवासाने नटलेले निसर्गरम्य धबधब्यांनी सजलेले एक अविस्मरणीय ठिकाण सिद्धगड. पण सिद्धगडाची ओळख इतकीच नाही, सर्वांग सुंदर निसर्गापेक्षाही सुंदर असणे देणगी या सिद्धगडाला लाभलेली आहे. 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत साखळ दंडात बंदिस्त असलेल्या आपल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी लाखो लेकरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मायभूच्या रक्षणासाठी रक्ताचा अभिषेक घालून तिला स्वतंत्र करण्याची धडपड केली गेली. स्वातंत्र्य संग्रामातील अशाच एका रक्ताच्या अभिषेकाचा जिवंत साक्षीदार म्हणजे सिद्धगड. माथेरानला जन्म झालेल्या विठ्ठल लक्ष्मण कोतवाल म्हणजेच भाई कोतवाल यांनी गोमाजी पाटील यांच्या साथीने आझाद दस्ता स्थापन केला. एक एक माणसे जोडत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. रेल्वेचे रूळ उखडले गेले. पोलीस चौक्या जाळण्यात आले. एक एक करत बलाढ्य विजेचे पायनल पाडले जाऊ लागले. गनिमी काव्याने जसे शिवरायांनी मुघलांना हैराण केले होते, त्यांचाच आदर्श घेत ही टोळी वाऱ्याच्या वेगाने येईल आणि पायनल कापून पसार होऊ नये. भाईंना बंदुकांचा पुरवठा होऊ नये म्हणून इंग्रजांनी खाजगी बंदुका जप्त करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच आझाद दस्त्यातील शिलेदारांनी पोलिसांच्या वेशात जाऊन बंदुका जप्त करून पसार झाले. दिवसेंदिवस कोतवाल गँगचा हा दरारा वाढत चालला होता. त्यांचे नाव जरी समजले तरी पोलीस शिपाई पळ काढत होते. जनमाणसांकडून मात्र आझाद दस्त्याला शक्य ती मदत छुप्या पद्धतीत केली जात होती. पण हा सगळा पराक्रम ठाण्याच्या DSP हॉलच्या नजरेत चलू लागला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही भाई कोतवाल व आझाद दस्ता हाती लागत नव्हता. आता जर उपाय केला नाही तर हा वणवा सारं काही जाळून खाक करेल हे त्याला उमगलं होतं. म्हणून त्याने भाई कोतवाल व गोमाजी पाटील यांच्यावर इनाम लावलं. सगळीकडे ही बातमी वणव्यासारखी पसरली होती. जिथे देशासाठी प्राणपणाने लढणारे स्वाभिमानी माणसं होती तिथे इनामाला आसुसलेले लाचार नसते तर नवलच, आणि या लाचारांच्या उपद्रवामुळे नको तो अनर्थ घडलाच. आझाद दस्ता तेव्हा सिद्धगडाच्या घरीत मुक्कामाला होता. अन्नधान्याची सोय व्हावी म्हणून मारुती पाटलांना चिठ्ठी पाठवली आणि इथेच घात झाला. ती चिठ्ठी लाचार गोविंद साबळेच्या हातात पडली. फंदपितूर साबळे आणि अण्णा बोकड ती चिठ्ठी घेऊन अण्णा घाटवळच्या साथीने हॉलपर्यंत पोहोचले. हॉलने वेळ न दवडता आपल्या शिपायांसमोर सिद्धगडावर चाल केली. पण याची पुसटशी कल्पनाही आझाद दस्त्याला नव्हती, नाहीतर हा अनर्थ टळला असता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 2 जानेवारी 1943 ती पहाट होती. थकलेले सारे जीव निजले होते. सकाळ होताच नव्या ठिकाणावर निघायचं होतं. हिराजी पाटील पहारा देत होते. भाई गोमाजी काका शेकोटी शेजारी शेकत बसले होते. इतक्यात घात झाला. पहिली गोळी हिराजीच्या लागली. बाबा मेरो म्हणत हिराजी कोसळले. सगळे हिराजीपाशी पोहोचले. कुणाला काहीच कळत नव्हतं. काही समजायच्या आत गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. हॉलच्या बंदुकांशी आपण कितपत लढा देणार हे भाईंना कळून चुकले होते. त्यांनी प्रत्येकाला आपला जीव वाचवायला सांगितले. सगळीकडे धावपळ सुरू झाली. भाई आपली बंदूक घेण्यासाठी धावत होतो. तोच एक गोळी भाईंच्या मांडीत गेली. भाई खाली पडले. गोळ्यांचा बेछूट वर्षाव करत हॉल पुढे सरकत भाई डोंगराच्या दिशेने चालू लागले होते. पायातून रक्ताचा पूर चालू होता. इतक्यात सिद्धगडाच्या घळीत हॉल पोहोचला. देसाई समजून गाठ झोपलेल्या भास्कर तांबडच्या पायात गोळी घातली. पण शिपायाने तो देसाई नाही सांगितल्यावर त्याला जेरबंद केले. भाई डोंगर चढण्याचा प्रयत्न करीत होते. खालून हॉलने अंदाधुंद गोळ्यांचा वर्षाव केला आणि अखेर भाई चायबंदी झाल्यावर भाईच्या डोक्याला बंदूक लावली. आसुरी आनंदाने चाप होता. क्षणात भाई धारकेत पडला. ऐन पहाटे सूर्योदयाच्या वेळी हा क्रांतीसूर्य मावळला. आझाद दस्त्याचा वणवा विजयला. पण देशात ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा तसा भावनांचा उद्रेक उसळून भारत स्वतंत्र झाला. न भूलेंगे कुर्बानी उनकी, न भूलेंगे लढाई उनकी, हर चिंगारी हर शोले की जिसने जलाई सियासत अंग्रेजों की. आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर अखंडपणे 1 जानेवारीची काळ रात्र आझाद दस्त्याच्या आठवणीत सिद्धगडावर जागवली जाते. नकळत त्या दिवशी स्वातंत्र्याचा संघर्ष रक्ताच्या थेंबाथेंबात संचारतो. ठाणे रायगड जिल्ह्यामधील असंख्य लोक त्या रात्री सिद्धगडावर क्रांतिज्योत घेऊन जाऊन भाई कोतवाल हिराजी पाटील यांना आदरांजली वाहतात. आबाल वृद्ध माणसे रात्रभर जागत त्या आठवणींत रमतात. विद्यार्थी आपल्या भाषणातून समूह गीतांतून त्या आठवणींना उजाळा देतात. पहाटेच्या वेळी भाई कोतवाल व हिराजी पाटील हुतात्मे झाले त्याचवेळी क्रांतिज्योत पेटून अभिवादन केले जाते. संपूर्ण भारतामध्ये कुठेच न होणारी अशी ही आदरांजली. अमर रहे भाई कोतवाल अमर रहे, अमर रहे हिराजी पाटील अमर रहे. या घोषणांनी बेभान झालेला सिद्धगड, अंगावर रोमांच उभी करणारी ती पहाट, तो सिद्धगड जणू याचसाठी सिद्ध झालेला असावा.
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी उठवले रान, करुण देहाचे बलिदान, वेर हुतात्मे होऊन गेले त्यांच्या चरणी सविनय सादर प्रणाम. मृत्यूला कवटाळे त्यांनी नाही देहाचे भान, भारत माते पोटी जन्मले ऐसे पुत्र महान. तयांचे व्यर्थन हो बलिदान, तयांचे व्यर्थन हो बलिदान, तयांचे व्यर्थन हो बलिदान.